शिवसंपर्क अभियानानिमित्त शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी, यावर त्यांनी सांगितले की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. बीजेपी विरोधी ज्या ठिकाणी सरकार असेल त्या राज्यांमध्ये ईडी कार्यरत आहेत का? ज्या ठिकाणी भाजप विरोधी सरकार आहे त्या राज्यांमध्ये या गेल्या 2 वर्षांमध्ये ईडीची कारवाई केल्या जात आहे. हेतू पुरस्कार सातत्याने एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ही बाब निंदनीय आहे असेही ते बोलले. महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे आहे हे 3 पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्षांच्या मध्ये जितकं या ठिकाणी त्यांना त्रास दिला जाईल त्यांची एकजूट वाढते. प्रत्येक ठिकाणी शासनासमोर अडचणी वाढून ठेवण्याचं केंद्र शासनानं खऱ्या अर्थानं राज्य शासनाचं जे दायित्व आहे, GST माध्यमातून जे केंद्र शासनानं राज्य शासनाला देणं क्रम प्राप्त आहे, ते जवळपास 25-26 हजार कोटी रुपये राज्य शासनाच्या हक्काचे या ठिकाणी अजून तटवून ठेवलेले आहेत. विकासाचा निधी राज्य शासनाला देत असताना दुजाभाव केला जातो. पूर परिस्थिती असू दे, दुष्काळाची परिस्थिती असू दे, NDRFच्या माध्यमातून जो निधी आला पाहिजे केंद्र शासनाचा त्याच्याबाबतीत या ठिकाणी दुजाभाव केला जातो. आणि हे सगळे लूपहोल्स लपवण्यासाठी असे काही विषय या ठिकाणी समोर आणले जातात की जेणेकरून गॅस दरवाढीच्या असू दे, पेट्रोल दरवाढीच्या बाबतीत असू दे, एकंदरीतच या ठिकाणी जीवनमानामध्ये रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढत आहेत, याच्यावर जे केंद्र शासन अपयशी ठरत आहे त्याच्यावर कुठेतरी दुर्लक्ष व्हावं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्याकडनं लक्ष विचलित होऊन समाज जीवनाचं लक्ष हे वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष जावं याच्यासाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढले जातात आणि मूळ विषयांना बगल दिली जाते. ईडी ही एखाद्या पक्षाविरुद्ध किंवा एखाद्या सरकारविरुद्ध काम करू शकत नाही. त्यांना करत असताना इकॉनॉमिक क्राईम जिथं जिथं झाला आहे तिथं त्याचा शहानिशा करण्याचे अधिकार त्यांना आहेत. आणि ते करत असताना मलाच काय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपण विचारलं तर ईडी हे महाविकास आघाडीच्या पाठीमागेच लागलेली आहे आणि त्याच्यावर असणाऱ्या यंत्रणेतले अगदी नगरसेवक असतील किंवा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करणारे पदाधिकारी असतील, प्रत्येकाला टार्गेटवर किंवा त्यांच्या रडारवर फक्त महाविकास आघाडीच आहे. याच्या पलीकडे हे हेतू पुरस्सर केलं गेलेलं कारस्थान महाराष्ट्राच्या विकास महाविकास आघाडीच्या विरोधात. सर, OBC आरक्षणाच्या हत्या ही उद्धव ठाकरे सरकारनेच केली असं भाजपनं आरोप केला जातो, याला काय सांगा? आता ते खऱ्या अर्थानं आपण हे समजून घेतलं पाहिजे की एका राज्यामध्ये OBC आरक्षणाला मान्यता मिळत नाही आणि दुसरं जे BJP शासन राज्य शासित राज्य आहे त्या बाबतीत सेम परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत कोर्ट एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेत. आता मी कोर्टावर कमेंट करणं संयुक्तिक होणार नाही पण आम्ही लोकसभेमध्ये या बाबतीतला आवाज जरूर या ठिकाणी उचलणार आहोत. सर्वच या ठिकाणी शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे खासदार या बाबतीतला आवाज तिथं या ठिकाणी बुलंद करतील की न्यायपालिका एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या OBCना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी महाविकास आघाडी त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करत होती पण याला कुठेतरी राजकीय वास आल्याशिवाय राहत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.